महागाई आणि वस्तू आणि सेवा कराच्या दरातली वाढ या मुद्द्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सदनांचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित झालं लोकसभेत सदनाचं कामकाज सुरू होताच काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी महागाईचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला मात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अनुमती नाकारून प्रश्नोत्तराचा तास सुरू केला काँग्रेस द्रमुक आणि तृणमूल काँग्रेस विरोधी पक्षाच्या सदस्यांनी भाववाढी संदर्भात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली सदस्यांनी आपापल्या जागांवर बसावं अशी अध्यक्षांनी वारंवार विनंती केल्यानंतरही गदारोळ कायम राहिल्यानं सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं राज्यसभेतही असंच चित्र राहिलं संदर्भात काँग्रेस आम आदमी पार्टी आणि इतर विरोधी पक्षानं दिलेली स्थगन प्रस्तावाची नोटीस सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी नाकारली त्यानंतर झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं